नमस्कार मित्रांनो, कशा आहेत? आशा करते की बरेच असतील. आज आम्ही तांदुळवाईच्या किल्ल्यावर चाललंय, तर बघा. हां, तो त्याच्यावर जाणार आहेत, तर चला मग माझ्याबरोबर किल्ल्यावर. आणि किल्ला कसा आहे ते ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण बघा, माझा व्हिडिओ स्किप करू नका. चला बाय. या तांदुळवाईच्या किल्ल्यावर आम्ही जातोय. चला तुम्ही पण. मित्रांनो, इथे खूप जण पर्यटक आले आहेत इथे किल्ल्यावर. ते बघा, त्या किल्ल्यावर आम्हाला जायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही किती पर्यटक इथे जमा झाले आहेत. ते पण एन्जॉय करत आहेत. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत किल्ला बघण्यासाठी. कसा आहे तो किल्ला? आम्ही पण फर्स्ट टाईम आलो आहेत इथे. आम्हाला ते काही एवढं माहिती नाही आहे, पण पहिल्यांदा आलं आहे, खूप चांगलं वाटते. आता डोंगर तर आम्ही चढून आलो, खूप थकले पण आहेत. आता इथे थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी थांबलेत आम्ही. खाण्यासाठी काहीच नाही आणलं, आम्ही विसरलेत खाण्यासाठी आणायला. पण आम्ही घरून नाश्ता करून निघालोय. आणि फक्त पाण्याची बॉटल आहे. आणि पाऊस येईल याच्यासाठी आम्ही रेनकोट हे सोबत घेतलेला आहे. हा पूर्ण डोंगराचाच भाग आहे. मित्रांनो, आता आम्ही थोडंच डोंगराच्या जवळ आलो आहे. इथे डोंगरावर येण्याची थोडंसं धोकादायक असते, सांभाळून यावं लागते. कारण की आपण आपल्या जीवाशी रिस्क नाही घेऊ शकत, म्हणून थोडं सांभाळूनच यायचं. बघा आजूबाजूचा परिसर पूर्ण. काही पर्यटक आधीच गेलेले होते, ते आता उतरत आहेत. जाऊन आले का? बरं, किती वाजता निघालेले? असं अजून किती लांब आहे? अर्धा तास लागेल सांभाळून. हा बघा, खेकडा पण आमच्या बरोबर चाललाय वरती डोंगरावर. हे तर त्याच इकडे सगळं त्याचीच जागा आहे. तो कुठेही फिरू शकतो. पण आज आम्हाला येऊ दे बेटा, सोबत सोबत आम्हाला रस्ता दाखव कुठे जायचंय ते. हा व्हेरी गुड, बरोबर चाललाय. चला चला पुढे, चला बढते राहो. चलो, डर के आगे जीत है. थँक्यू खेकडा मॅन, थँक्यू. मित्रांनो, इथे आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतोय वरतून. आणि इथे एक नदीही वाहताना दिसते, ती बघा. खालती गावही आहेत. बाकीचे पर्यटक तिथे फोटो काढण्यासाठी थांबलेत, ते पण इकडे वरती येणार आहेत. पण काही पर्यटक सांगतायत की वरती जाण्यासाठी रिक्स आहे, तरी आम्ही थोडं सांभाळूनच जातो. हे बघा वरती किती मोठे दगड आहेत. चला मग अजून आपण वरती चढूया. मित्रांनो, आता आम्ही पूर्ण डोंगरावर आलोय आणि इथे आराम करायला लागलेत. काही शाळेचे विद्यार्थी पण आलेत, ते इकडे बसलेत. आणि काही पर्यटक आहेत ते इकडे आहेत. मी पण आता रिलॅक्स होण्यासाठी बसले, कारण की एवढा डोंगर चढून आले म्हणून थकली आहे. आता उतरू कसं ते
मला प्रॉब्लेम झाले कसं उतरायचं, कारण की चढायला ते चढून गेले, उतरण्यासाठी फार रिस्क आहे. आणि आज 15 ऑगस्ट आहे, आजच्या दिवशी आपला भारत देश स्वतंत्र झाला, त्याच्यासाठी मी लता मंगेशकरचे 200 गाण्या त्यापे सांगते. मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. आपल्या देशासाठी ते महान पुरुष होऊन गेले ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले, त्या महान पुरुषांसाठी माझा कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. मित्रांनो, मी तुम्हाला काही सांगू इच्छिते. आपणही अशा ठिकाणी कुठे आले तर ज्या जुन्या काळच्या वस्तू आहे त्यांचं नुकसान करायचं नाही, कारण की आज जसं आपण बघायला आलो आहे आपल्या पुढच्या पिढीलाही हे बघण्यासाठी असावं. त्यांनीही अशा वस्तू की जुन्या वस्तू ज्या आहेत ते सगळं त्यांनीही बघावे, त्याच्यासाठी आपण त्या गोष्टींचा नाश करू नये. त्या जशा आहेत तशाच राहू द्या, त्यांना काही ना नुकसान करण्याचा प्रयत्न करू नका, कारण की ते नैसर्गिक आहे आणि ते चांगलं आहे बघण्यासाठी, ते परत आपल्याला कधी भेटणार नाही. म्हणून मी विनंती करते की अशा ठिकाणी आले तर कुठे नावं लिहू नका, कचरा करू नका, वाटल्यास तर स्वच्छता करण्याचा प्रयत्न करा आणि ती जागा अजून स्वच्छ राहील आणि अजून सुंदर दिसेल हीच प्रयत्न करा. इथे पर्यटकांनी आज आले असतील त्यांनी थोडं आजूबाजूचं साफसफाई करून ठेवलं आहे, कारण की बघण्यासाठी चांगलं वाटावं आणि ते स्थान चांगलं राहावं. बघा इथे किती छान वाटते, कुठे कचरा नाही काही नाही, व्यवस्थित साफ करून ठेवलं. तर आपण पण असाच प्रयत्न करावे की जुन्या काळच्या ज्या वस्तू आहेत त्या जपून राहाव्या. धन्यवाद. मित्रांनो, आम्ही आता हा पूर्ण डोंगर उतरून परत खालती आलो आहे. इथे पाणी वाहते, इथून आम्ही तोंड धुवून फ्रेश झालो आहे आणि आता घरी जायला निघालो आहे. आमच्याबरोबर एक मुलगी होती, तिलाही लवकर जायचं म्हणून तीही उतरलं आमच्यासोबत. पण खूप रिक्सी आहे, फार भीती वाटते उतरायला पण चढायला पण, पण कोशिश केली, तुमच्यासाठी खास कोशिश केली. तुम्हाला मला हे व्हिडिओ दाखवावे लागतात, सगळं आमच्या इकडचं जे स्थळ आहेत ते दाखवण्यासाठी मी हे प्रयत्न करत राहते. माझ्या व्हिडिओंना शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्ह्यूज तर आहेत पण मला सबस्क्राईबमध्ये मदत करा तुम्ही, माझे सबस्क्राईब वाटले पाहिजे. थँक्यू. मित्रांनो, आम्ही त्या तांदूळवाडीच्या किल्ल्यावरून उतरल्यानंतर 5 मिनिटाच्या रस्त्यावर हा धबधबा आहे. विचार केला की आता इकडे आलोच आहे तर हा धबधब्याचा आनंद पण घेऊन जाऊ. बघा इथे किती वरतून ते पाणी येते, हे पूर्ण नैसर्गिक स्थळ आहेत. इथे सगळे पर्यटक आंघोळी करतायत. आज आमचा भारत देशाचा झेंडा इथेही लहरतो आहे. बघा, ही कॉलेजची मुलगी आहे, ही इकडे हे सगळं दृश्य बघण्यासाठी आली, ती भारताचा झेंडा घेऊन आली. आपल्या भारताच्या झेंड्याबद्दल किती आदर आहे लोकांना, बघा. जय हिंद, जय भारत.